नमस्कार, मी साक्षी. आज आपण आलो आहेत कसब्याला, कसब्याचा गणपती. आज आपण बघूया त्याचा इतिहास काय होता. सो आज आपल्या सोबत इथले अध्यक्ष आहेत. मी हेरंब दत्तात्रय ठकार आणि कसबा गणपती मंदिरात मी आता ट्रस्टी या पदावर आहे, खजिनदार म्हणून. थोडीशी मी माहिती देतो की हा इतिहास फार पूर्वीचा आहे, म्हणजे 1636 पासनं आमच्याकडे, त्याच्या आधीपासनं, जशी आदिलशाही होती त्याच्यापासनं आमच्याकडे याची सनद आहे आणि ती फारशी आणि उर्दू भाषेत लिहिलेली. त्यावरच्या प्रती आजही आमच्याकडे अजूनही आहेत. आणि त्यानंतर 1636 साली शिवाजी महाराजांनी जेव्हा इथं, ही जागीर त्यांची होती, जागीर त्यांची असल्यामुळे ती पूर्णपणे त्यांना विकसित करायची होती, पण त्यावेळेला ती निषिद्ध झाली होती. कारण आदिलशाहांनी आक्रमण करून इथली गावं उद्ध्वस्त केली होती, जाळपोळ झाली होती, इथली भूमी त्यांना राहण्यासाठी योग्य करूनच ठेवायची नव्हती. म्हणून त्यांनी काय केलं होतं, गावं उद्ध्वस्त झाल्यावर तिथं पूर्णपणे एक खेचर आपण म्हणतो ना, की ज्याच्यावर आपली वाहनं असतात, आणि ते असं रोलवून ठेवलं होतं की जिथं त्या जागेत कोणी राहायला जाऊ नये म्हणून. अशा परिस्थितीत ही जागीर ज्यावेळेला शिवाजींची होती त्यावेळेला त्यांना इथं विकसित करायची होती. तर त्यांना त्यावेळेचे जे गुरुजी होते त्यांनी असं सांगितलं की तुम्ही इथं सोन्याचा नांगर फिरवा. सोन्याचा नांगर फिरवल्यानंतर ही भूमी जी आहे ती विकसित होईल. पण सोन्याचा नांगर किंवा कुठलंही शुभ कार्य ठरेल त्यावेळेला आपण गणेशाकडे जातो आणि गणेशापासूनच त्याची सुरुवात करतो. मग त्यावेळेला शिवाजी महाराज आणि जिजाबाई महाराज जे आहेत त्यांनी असं ठरवलं की गणेशाची इथं कुठं मूर्ती आहे का. तर त्यावेळेला आमचं पूर्वापार, म्हणजे आम्ही इंडी तालुक्यातनं आलेलो आहे कर्नाटकातल्या, त्यावेळेला तिथं अशीच आक्रमण व्हायची, त्यामुळे तिथनं एक 8 घराणे ही इथं पळून आली महाराष्ट्रात आणि इथं ती सेटल झाली पुण्यात. पुण्यात ज्यावेळेला आमचे पूर्वज आले त्यावेळेला त्यांना दृष्टांत झाला. त्या दृष्टांतात त्यांना असं सांगितलं की शमीचा वृक्ष आहे, इथून त्यावेळेला आंबील ओढा वाहत होता, आंबील ओढ्याच्या काठी शमीचा वृक्ष आहे, तिथं माझं स्थान आहे आणि त्या स्थानापाशी तू ये आणि मला रोजची पूजा अर्चा कर. त्याप्रमाणे आमचे पूर्वज तिथे गेले. तिथं त्यांना स्वयंभू स्वरूपाचा तांदळा सापडला की जो पूर्वापार तिथं होताच, त्याप्रमाणे त्यांनी त्याचं व्यवस्थित प्राणप्रतिष्ठापना करून छोट्यात एक कोणाडा आपण म्हणतो किंवा दगडी देव्हारा होता त्याच्यात त्याची स्थापना केली आणि त्याची पूजा अर्चा सुरुवात केली. कालांतराने कसं झालं की तिथं जे काही आजूबाजूची 4 लोकं राहत होती ती यायची, तिथं त्यांना दर्शन करायची, नैवेद्य अर्पण करायची, तेलपाण्यांसाठी जे काही खर्च असेल ते करायची. त्याचं स्थान हे शिवाजी महाराज जेव्हा इथं आले त्यांना कळलं, त्यानंतर शिवाजी महाराज आमच्या पूर्वजांना भेटले आणि ते म्हणले तुमच्या इथं साक्षात गणेशाचं स्थान आहे, तर आम्हाला या गणेशापासून सुरुवात करायची. या गणेशाचं जे नाव आहे ते मोरया आहे, मोरयाच्याच इथनं आम्ही सुरुवात करणार आहे आणि मग आम्हाला इथनं पूर्ण विकसित करायचं आहे. पुणे, पुनवडी नाव होतं आणि पुनवडी ते पुणे हा असा प्रवास झालेला आहे. आता सोन्याचा नांगर फिरवला, श्री गणेशापासून सुरुवात झाली मोरयापासून आणि हळूहळू तिथं लोकं राहायला यायला लागली, मग पेठा वसायला लागल्या. शिवाजी महाराजांनी त्या काळी इथं काही पेठा विकसित केल्या, त्या पेठांच्या नंतर तिथं लोकांनी राहायला यावं अशी परिस्थिती निर्माण केली आणि त्यावेळेला एक छान मुळामुठा नदी, आंबीलोडा अशी इथं पाण्याची साधनं होती मुबलक, की ज्याच्यामुळे लोकवस्ती तिथं हळूहळू विकसित झाली. हे झाली पुण्याची डेव्हलपमेंट. पण त्यानंतर हळूहळू त्याचं नाव किंवा पुण्याचं नाव वाढत कसं गेलं, तर थोडक्यात त्याचा एक इतिहास सांगतो. मग इथं ठिकठिकाण्या प्रकारचे, म्हणजे आपण म्हणतो ना हर जातीतली माणसं इथं यायला लागली, मग ती तांबट असतील, सोनार असतील, आपण म्हणतो की चप्पल करणारे चांभार असतील, 18 पगड जाती आहेत, ती माणसं इथं राहायला यायला लागली. त्या जातींनी प्रत्येकाच्या एक पेठा विकसित केल्या, त्यामुळे काय झालं, ही एक बाजारपेठ निर्माण झाली. बाजारपेठ निर्माण झाल्यामुळे एक छोटंसं काय ना एक बाजारपेठ, त्याचं स्वरूप मोठं झालं का, तर त्यावेळेला इथून हा इतिहास सांगितला जातो, हा इतिहासकारांनी सांगितला आहे, हस्तिदंतापासनं जे ज्या काही वस्तू बनवायच्या, हस्तिदंती, फणी, कंगवे, त्याची एक मोठी बाजारपेठ झाली आणि ती बाजारपेठ जगभरात विकसित झाली. त्या काळी जेवढं जग अस्तित्वात असेल त्या लोकांपर्यंत त्या वस्तू जात होत्या आणि त्यांना उत्कृष्ट साधन होतं की मुळामुठा नदी, नदीतनं प्रवास करून इथं यायचे, देशविदेशातली माणसं बाजारपेठेतनं वस्तू खरेदी करायची, त्यामुळे हळूहळू ते विकसित होत चाललं होतं. आणि आता हळूहळू पुणे, तुम्ही बघितलंच की पुण्याची डेव्हलपमेंट एवढी झाली आहे की अशक्य, म्हणजे आता त्या काळी एक लोकसंख्या असेल हजारांमध्ये, आता काही लाखांमध्ये लोकसंख्या झालेली आहे. इथं मग आता सॉफ्टवेअरचं मार्केट आले, औद्योगिक क्रांती झाली, चाकण इंडस्ट्रियल एरिया आला आहे, नंतर बाकीच्या भोसरी इंडस्ट्रियल एरिया, ह्यामुळे इथं
ठिकठिकाणांवरनं ऑल ओव्हर इंडिया आपण म्हणतो तसं इथं लोकं राहायला लागली आणि पुण्याचं नाव लौकिक वाढत गेलं. त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं काम केलं ते टिळकांनी. टिळकांनी काय केलं हे 1636 ते 1639 हा मधला प्रवास मी सांगतो, मग आपण टिळकांकडे जाऊ. 1636 साली ज्या वेळेला ही सुरुवात झाली सोन्याचा नांगर तुरुंग विकसित व्हायला, त्यानंतर परत स्वराज्यावर आक्रमण झालं. स्वराज्यावर आक्रमण झालं त्याच्यात पुरंदरचा तह झाला की त्या तहामध्ये असं ठरलं की राजांना आग्र्याला घेऊन जायचं आणि त्यांना नजर कैदेत ठेवायचं. ते नजर कैदेत कैद झाले ते आणि छोटे आपले शंभू महाराज. पण शंभू महाराज आणि महाराज जर तिथं अडकले असेल तर स्वराज्याची घडी विस्कटीत झाली. त्यामुळे जिजाबाई महाराज त्यावेळेला चिंतेत होत्या की हे कसं काय होईल. त्यावेळेला आमचे जे पूर्वज होते विनायक भट ठकार, त्यांनी जिजाबाई महाराजांची भेट घेतली. ते उत्कृष्ट ज्योतिषी होते. त्यांनी सांगितलं की ह्या ह्या दिवशी ह्या ह्या तारखेला इथे महाराज गडावर सुखरूपपणे परत येतील शंभू महाराजांसकट. ते म्हणले तुमचा शब्द जर खरा झाला तर आम्ही काय करू. तेव्हा आमचे जे पूर्वज होते ते म्हणले तुम्ही आमच्या मोऱ्यासाठी कळस बांधा. म्हणजे कळस बांधा म्हणजे मंदिर बांधा. आता कळस बांधायचा आणि मंदिर बांधायचा तर तो शब्द खरा व्हायला पाहिजे. त्याच दिवशी त्याच वेळेला महाराज सुखरूपपणे कैदेतून सुटून इथं आले. जिजाबाई महाराजांचं चिंता मुक्त झाली. त्यांनी विनायक भट ठकारांना बोलवलं आमच्या पूर्वजांना आणि ते म्हणले तुमचा शब्द खरा झालेला आहे, तुमच्या मोऱ्यासाठी आम्ही कळस बांधणार आहे. आता इथला इतिहास बघितला महाराष्ट्राचा, तर महाराष्ट्रात बेसॉल्ट म्हणून एक रॉक मिळतो की ज्याचं अनेक सह्याद्री कडा हा सगळा त्याच्यापासूनच बनलेला आहे. त्यामुळे त्या दगडापासून जेवढी मंदिरं आपल्याकडे म्हणजे महालक्ष्मी मंदिर असू देत किंवा तुळजाभवानीचं मंदिर असू देत, जेवढी तीर्थक्षेत्र आहेत पंढरपूरचं असू देत, ही हेमाडपंथी शैलीत बांधली घेतलेली. त्या हेमाडपंथी त्यावेळेला तो एक जो ढाचा होता तो प्रचंड ती शैली प्रसिद्ध झाली आणि ती पूर्णपणे दगडी बांधकामात असायची. त्याच स्वरूपाचं मंदिर इथं जिजाबाई महाराजांनी बांधलेले. त्यामुळे आतील भाग जो आहे तो पूर्णपणे दगडी स्वरूपाचा आहे, तो जिजाबाई महाराजांच्या काळात बांधला गेलेला आहे. जसं जिजाबाई महाराजांचं पुढं स्वराज्याचं घडी होती, त्यांनी पेशवे हे पद निर्माण केलं. पेशव्यांनी म्हणजे बाजीराव पेशव्यांनी हा जो लाकडीचा बाब मंडप दिसतोय आणि या वरच्या माड्या की ज्याच्यावर सगळं लाकडी स्वरूपात सागवानी स्वरूपात काम आहे, हे पेशव्यांच्या काळात घडलेलं आहे, हे त्यांनी निर्माण केलेलं आहे. त्यामुळे दोन पद्धतींनी या मंदिराचं निर्माण झालेलं आहे आणि दोन्ही पद्धती ते बांधलं गेलेले. अशाच पद्धतीचा शनवारडा बांधला गेला होता आणि त्यावेळेला पेशव्यांनी काय केलं, जे उत्सव आधी इथं साजरे करायचे, कारण वर्षात 3 जन्म असतात गणेशाचे, एक माघी, दुसरा ज्येष्ठी आणि तिसरा भाद्रपदी, तिन्ही जन्मात तिन्ही उत्सवात धामधूमपणे करायचा हे ठरलेलं असायचं. आधी तो छोट्या स्वरूपात होता, नंतर जसं जसं पेशव्यांच्याकडे गेलं त्यांनी तो मोठ्या स्वरूपात करायला गेला. मग त्याच धर्तीवर त्यांनी शनिवारवाड्यात गणेश महाल बांधला. इथं जे उत्सव व्हायचे त्याच स्वरूपात ते गणेश महालात तिथे उत्सव साजरे केले जायचे. त्यामुळे दोन्हीकडचे उत्सव असायचे. छान लोकं आजूबाजूच्या गावात ती इथं यायची, उत्सव जोरात करायची. त्यावेळेला जेवण असायची, आरत्या असायच्या. इथं ज्या आरत्या चालतात ह्या मोऱ्या गोस्वामींनी चिंचवडच्या ह्या लिहिलेल्या आहेत. त्याच्यापुढं त्यांच्या धरणीधर महाराज, चिंतामणी महाराज ह्या आरत्यांचं एक गाथा आहे. त्या गाथांमध्ये रोजच्या वाराच्या आरत्या वेगळ्या असतात, उत्सवाच्या आरत्या वेगळ्या असतात आणि एक 21 आरत्या म्हणून एक उत्सव असतो जो मोऱ्या गोस्वामींच्या ह्याला शताब्दीला चालू होतो आणि तो संपतो त्यावेळेला. असा तो 21 दिवसांचा कालावधी आहे. तिथं 21 आरत्या रोज होतात. आपल्या इथं विनायकी चतुर्थी, त्यानंतर जे आपले उत्सव असतात 5 दिवस, त्याच्यात ह्या 21 आरत्या घेतल्या जातात. 21 आरत्या चतुर्थीच्या दिवशी आरती संपली की छबिना असतो. आता छबिना म्हणजे काय, पूर्वी छबिना म्हणजे काय हे लोकांना माहिती होतं, पण हल्लीच्या पिढीला छबिना म्हणजे काय ही संकल्पनाच माहीत नाही. तर छबिना म्हणजे काय की पूर्वी हे जे आरती मंडळ असायचं, तर जेवढी पुण्यामध्ये मंदिरं आहेत पुनवडीमध्ये, त्या मंदिरात जायचं, तिथल्या देवांची आरती करायची, पूजा करायची कि मग पुढच्या मंदिरात, असं पूर्ण गाव प्रदक्षिणा करून परत पहाटेच्या वेळेला इथे यायचं, मोऱ्याची आरती करायची आणि मंदिर बंद करायचं आणि लगेच 5 किंवा 10 मिनिटांनी परत उघडायचं मंदिर. त्याच्या आत आमचे जे इथले जे त्यावेळेचे आमचे पूर्वज असेल ते पूजा वगैरे अर्चा सगळं करून घ्यायचे आणि मंदिर सगळ्यांसाठी ओपन व्हायचं. ह्यात एकच होतं की पूर्वी माणूसबळ असायचं आणि हा उत्सव घराघरात साजरा व्हायचा की हा आपला उत्सव आहे. त्यामुळे तिन्ही उत्सव जोरात साजरे व्हायचे. गावात गाव जेवण असायचं,
आरत्यांचा उत्सव असायचा, गुलाल खेळला जायचा, टिपऱ्यांचं पद एक असतं, त्यात टिपऱ्या खेळता खेळता गुलाल उधळला जातो, ही पूर्वीची पद्धत होती. त्यावेळेला रेवड्या उधळल्या जायच्या, मोदकांचा नैवेद्य दाखवला जायचा, अशा स्वरूपाचा तो उत्सव होता. पण तो उत्सव कालांतराने जसं माणूस बळ किंवा पुढची पिढी प्रगत होत गेली त्यामुळे त्यांचा ओढा इथं कमी यायला लागला. पण हा इतिहास सांगताना मला एक सांगायचं होतं की टिळकांनी ज्यावेळेला स्वराज्य निर्माण करायचं, म्हणजे त्यांचं एक वाक्य फारच प्रसिद्ध आहे की स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, तो मी मिळवणारच, त्यांना ते अपेक्षित असताना त्यांनी काय केलं की समाज प्रबोधन करायचं. समाज प्रबोधन करताना काय केलं की समाज प्रबोधन केल्याचा एक त्यांचा संकेत मिळेल आणि सगळे एकत्र येतील. तर त्यांनी गणेश उत्सव जो आहे तो त्यांनी जो गणपती मंदिरात असायचा तो त्यांनी रस्त्यावर आणला. रस्त्यावर आणल्यानंतर काय झालं की त्याला एक सामाजिक स्वरूप प्राप्त झालं. त्या सामाजिक स्वरूपामुळे काय झालं, घराघरात तर गणपती असतो पण त्या उत्सवामुळे आज मंडळं निर्माण झाली, चार कार्यकर्ते त्याच्यात यायला लागले, अनेक माणसं त्याच्यात सामील झाली, त्याही गणपतीला नैवेद्य दाखवायला लागला, तिथं उत्सव साजरे झाले, मग ढोलताशा पथक आलं, नगारा वादन आलं, सनई चौघड आलं, हे सगळ्यांचं तिथं नियोजन व्हायचं, फुलांच्या माळा आल्या, रोजचा नैवेद्य आला, ठीक आहे, पंचोपचार पूजा तिथंही व्हायला लागली, मंदिरात षोडशोपचार चालली. ह्यामुळे काय झालं की समाजात एक वेगळा संदेश निर्माण झाला. आता हा श्री मोरया की आता त्याचं नाव शिवाजी महाराजांनी जयती गजानन ठेवलं का, तर त्यावेळेला जेव्हा महाराज लढाईला जायचे त्यावेळेला ते इथे यायचे, दर्शन घ्यायचे, मोरया मला विजयी भव असा आशीर्वाद द्यावा आणि मग लढाईला जायचे. ते जिंकून आले की अशा अनेक लढाया त्यांनी जिंकल्या, त्यामुळे त्यांनी ह्या मोर्याचं नाव श्री जयती गजानन, आजही आपण बघू शकता आतमध्ये चांदीचं नक्षीकाम केलेलं आहे, त्याच्यावरती आपण लिहिलेलं आहे. काही लोकांना हा इतिहास माहीत नाही, काही लोक म्हणतात की हे कसबा गणपती का, तर कसबा हा एक फारशी आणि उर्दू शब्द आहे. जो उर्दू शब्द कसबे, हम उस कसबे में रहते है, तर तो त्याचं विडंबन होऊन कसबा आणि ह्या ना पेठेला नाव कसबा पेठ, मग कसबा पेठेतला गणपती म्हणून त्याला कसबा गणपती मंदिर असं नाव झालं. तसंच जे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ टिळकांनी स्थापन केलं तर त्यावेळेला काही सामाजिक वाद निर्माण झाले, अनेक गणेशोत्सव मंडळ निर्माण झाली होती, मग विसर्जनाच्या घाटावर थोडंसं दंगा व्हायला लागला की आमचा गणपती आधी विसर्जित व्हायला पाहिजे. मग ते वाद पूर्णपणे मिटवण्यासाठी टिळकांनी काय एक छान कल्पना सुचली त्यांना की जो मानाचा पहिला तो म्हणजे कुठला आहे, तर कसबा गणपती मंदिरासमोरचा, देवस्थानाच्या समोर जे मंडळ आहे त्यांना मान दिला पाहिजे, तो पहिला मान. जो जोगेश्वरी की जी ग्रामदेवता आहे, हे ग्रामदेवत आणि ती ग्रामदेवता, तर ग्रामदेवतेच्या समोरचा जो आहे त्यांना आपण दुसरं मानांकन, मग गुरुजी तालीम, मग तुळशीबाग आणि मग टिळकवाडा. ह्या पाच गणपतीचं विसर्जन झालं की मग जेवढी मंडळं आहेत त्यांनी लाईनींनी त्यांच्या मंडळांचे विसर्जन करायचे आणि ती परंपरा आजही पाळली जाते. पुण्यातला गणेशोत्सव आज जगात प्रसिद्ध झालेला आहे आणि या माध्यमातून आपण गणेशाचं स्थान खरंच देशविदेशात आपण म्हणतो ना ग्लोबल आपण केलेलं आहे आणि ते तसंच राहावं. काही संकल्पनेतनं किंवा आता आम्हाला लोक विचारतात की तुम्ही वेबसाईट का नाही अजून तयार केली, त्या माध्यमातून तुमची माहिती आपण दुसरी, पण तुमच्यासारखी माध्यमं आहेत की जी येतात आणि आमचे संदेश किंवा आम्हाला काय अपेक्षित आहे हे तिथपर्यंत पोहोचवतात. खरं तर तुमचेही धन्यवाद आहेत सगळ्यांचे आणि तुम्ही माहिती पोहोचवताच. फक्त मला एक सांगणे की युवा पिढीनी जो टिळकांचा संदेश आहे स्वराज्य, तो सुराज्य व्हावं आणि तो सगळ्या क्षेत्रात व्हावं हे जे आम्हाला अपेक्षित आहे. तुम्ही इथं या, दर्शन घ्या, तुम्ही काही संकल्प करा, आम्ही तुमच्या मागे आहोत आणि गणेशाचे आशीर्वाद आहेच आहेत, ते तर सतत आहेत आणि अनेक लोकांचे अनुभव पण आहेत की त्यांना जी काही कामं असतील किंवा नवस असतील तर हे इथं फेडले जातात. अनेक लोकांचे आम्ही अनुभव ऐकतो, फक्त आम्ही इथं व्यावसायिकीकरण केलं नसल्यामुळे थोडंसं आम्हाला अडचणी येतात की लोक असं विचारतात की ग्रामदैवत असून इथं कार्यक्रम किंवा काही गोष्टी का होत नाहीत. तर थोडक्यात कसं असतं, कुठलीही संस्था म्हणली तर त्याला एक पैशाची गरज असते. पूर्वी आम्हाला काय व्हायचं, शिवाजी महाराजांच्या संस्थेत म्हणजे त्यांची जी संस्था चालवणारी जी पेढी असेल त्यातनं मदत येत होती. शिवाय त्यांनी अजून एक केलं होतं, त्यांनी ज्या संस्था निर्माण केल्या होत्या त्यात देवदेवेश्वर संस्थान पर्वती पुणे हे जे मोठं देवस्थान होतं त्यांच्याकडनं आम्हाला दरवर्षी एक त्यावेळेला अण्यांमध्ये पैसे मिळायचे. आता
ती रक्कम आजही आम्हाला मिळती, पण त्याची किंमत आहे 49 रुपये. म्हणजे जरी आम्ही ठरवलं की 49 रुपये आणायला जायचे, तर 40 रुपयाचं त्यातलं आमचंच नुकसान होतं जाणं येण्याचं. तर हे शक्य होत नाही, कारण तो निधी 49 रुपये हा वर्षभरासाठी तर पुरू शकत नाही. तर थोडंसं असं असतं की आमचंही अपेक्षा असते की काही सामाजिक उपक्रम करायची इच्छा असते, तर त्याला हे आर्थिक नियोजन असलं तर शक्य होतं. तर हे आपण एक पकडून चालू. पण दुसरं मला सांगायचं आहे की हा इतिहास की जो आज पुनवडी ते पुणे हा जो पूर्वापार आलेला आहे, त्यात जे काही त्यावेळेला आपल्या मंदिरात उत्सव साजरे व्हायचे, आजही ते तिन्ही स्वरूपात, फक्त छोट्या स्वरूपात, त्यावेळेला मोठं स्वरूपात साजरे होतात. ह्यात संकटी चतुर्थी एक आहे की ज्याच्यात संकटी चतुर्थीला इथे गर्दी होते आणि उत्सवात गर्दी असतीच, आणि प्रत्येकाला दर्शन मिळावं ही इच्छा असते. त्याप्रमाणे आम्ही प्रत्येकाचा हार, फुलं, दुर्वा जी आहे ती तिथपर्यंत आम्ही पोचवतो. गणेशाच्या पायापाशी पोचायला पाहिजे की आमची सेवा असते. आणि तिन्ही उत्सव जेवढ्या शक्य आहेत त्या पद्धतीने इथं साजरे केले जातात, फक्त त्याला थोडंसं संक्षिप्त प्रमाणात आम्ही साजरे केलेले आहेत. आता भाद्रपदी उत्सवाचं मी थोडीशी अल्पावधीत माहिती देतो. भाद्रपदी उत्सव आमचा कुठलाही उत्सव जरी घेतला, ज्येष्ठी, माघीन, भाद्रपदी, तर प्रतिपदा ते पंचमी ह्या 5 दिवसात आमचा उत्सव असतो. ह्या 5 दिवसातला उत्सव आमचा संपला की मग आमच्याकडे उत्सव नसतो. आता प्रतिपदा ते पंचमी म्हणजे आता भाद्रपद शुद्ध प्रतिपदा, त्या दिवशी आमचा उत्सव म्हणजे आजच हा उत्सव सुरू झाला आहे आणि ऋषीपंचमीच्या दिवशी संपणार. पण चतुर्थीला लोकांकडे येतात गणेश, आणि ते कोणाकडे 10 दिवस, कोणाकडे 1.5 दिवस, कोणाकडे 5 दिवस असे चालतात. तर आमचा पंचमीपर्यंत उत्सव असतो. ह्या 5 दिवसात येथे दुपारी प्रसादाचं जेवण असतं, सकाळी अभिषेक असतात जे षोडशोपचार पद्धतीने केले जातात. दुपारचं जेवण नैवेद्य आधी गजाननाला, त्यानंतर जेवण असतात, त्याचा प्रसाद, महाप्रसाद सगळ्यांना त्याचा लाभ देतो आम्ही. आणि हे सगळं झाल्यानंतर रात्री मी जसं म्हणलं तसं मोऱ्या गोसावींनी लिहिलेल्या आरत्या असतात, त्या 21 आरत्यांचा कार्यक्रम असतो. ह्या 21 आरत्या संपायला 3.5 तास लागतात, आणि त्यावेळेला झांचा नगारा असतो, टिपरे असतात, गुलाल असतो मध्ये, आणि तबला किंवा आपण म्हणतो मृदुंग, अशा पद्धतीने तो उत्सव साजरा केला जातो. वाद्य वाजवली जातात, घंटा असतात, टोल असतात, आणि तो संपल्यानंतर छबीना. आणि छबीना हा स्वरूप कसं मी सांगितलं की मशाली असतात. पूर्वी मशाली असायच्या, आता माणसांच्या अभावामुळे आम्ही 5 मशाली फक्त असतात, 5 मशाली, आणि मग सगळी स्थानं आम्ही इथंच निर्माण केलेली आहेत गणेशाचं. म्हणजे त्यावेळेला जी गा दे पूर्ण जी देवळं होती आजूबाजूला परिसरातली, तिथं जायचे हे, तर ते आम्ही इथंच सगळं स्थान निर्माण केलं आहे. मग इथं सगळ्या आरत्या पार पडतात पूर्णपणे. अशी जेव्हा प्रदक्षिणा होती की एक साधारण दुपारच्या आरत्यांना हा करत नाही आम्ही, छबीना रात्री असतो. छबीना झाला की मोऱ्याचं दार बंद होतं आणि दुसऱ्या दिवशी पहाटे 5 वाजता परत चालू होतं. तर मंदिराचं आत्ताचं टायमिंग आहे 6:00 ते 12:00. 12 ते 4 मंदिर बंद असतं. हा पूर्वापार आम्ही म्हणजे त्याही गोष्टीला आता जवळजवळ 300 वर्ष झाली, 12 ते 4 आहे. कारण त्यावेळेला मंदिराची साफसफाई केली जाते आतमध्ये. परत मंदिरात आम्हाला ते बंद ठेवायच्या मागचं 3 कारणं आहेत. एक म्हणजे ह्या मोऱ्याला 3 वेळा पाणी घातलं जातं, एकदा सकाळी, दुसऱ्या वेळेला ज्यावेळेला नैवेद्य येतो त्यावेळेला, आणि 3रा दुपारची पूजा असते त्यावेळेला. आणि ह्या 3 वेळेला पाणी अर्पण करून दुपारची पूजा, मग त्यावेळेला कोणी वस्त्र देतं त्याची महापूजा असते. सगळे अलंकार त्याच्यात आम्ही गणपतीला सजवतो अलंकारांनी, आणि मग रात्री ते अलंकार संपूर्ण छबीना झाल्यानंतर उतरवले जातात उत्सवात. आणि इतर वेळेला रात्रीची शेजारती, त्याला दुपारती म्हणतात, ती झाली की उतरवली जातात. तर 4 नंतर मंदिर 10:30 उघडं असतं. 9:15 ते 9:30 रात्रीची आरती चालू होती, ती साधारण 1 तासाची असते. ती आरती झाली की मग देव झोपायला जातात. शेजघर आहे इथं, शेजघर मी दाखवेल तुम्हाला. त्या शेजघरात बाप्पा झोपायला गेलेत, दार बंद केलं की आम्ही मुखवस्त्र उघडतो, आणि मुखवस्त्र लावून घेतलं की दार बंद करतो, मग दर्शन बंद करतो. परत सकाळी दुसऱ्या दिवशी 6 वाजता परत चालू होतो. आम्ही 5 वाजता येतो, पूजा करतो षोडशोपचार पद्धतीने, आणि मग 6 वाजता सगळ्यांसाठी ओपन करतो. तर अशा पद्धतीने हे स्वरूप आहे. ह्यात एकच म्हणणं आहे की आमची इच्छा आहे की हे अव्याहत चालू राहू. आमच्या पुढच्या पिढीने हे अव्याहत, पुढची पिढी घडती आहे त्यांच्यापर्यंत हे आम्ही नेतो आहे, आणि त्यांनीही हे पुढं अखंड चालू ठेवावं. आणि 350 वर्षांचं परंपरा असलेलं हे मंदिर, की तिथं छत्रपती शिवाजी महाराज, पेशवे, पूर्ण पेशव्यांचं घराणं, आणि अनेक सरदार,
अनेक राजे इथे आता मंत्री संतरी आपण म्हणतो, राष्ट्रपती उपराष्ट्रपती त्यानंतर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सगळे आजपर्यंत इथे येऊन गेलेले आहेत. जे जे त्या त्या पदावर असतील ते त्या त्या संदर्भात जेव्हा आपण गणपती उत्सव असतो त्यावेळेला ते इथे यायचे आणि ते इथे दर्शन घ्यायचे आणि मगच पुढे जायचे. हे असंच पुढं अभ्यास चालू राहावं ही श्री मोरयाचरणी खरं तर सांगायचं इच्छा आहे. आणि आमच्या परीने जेवढं शक्य आहे आम्ही करत असतो. सगळ्यांना आमच्याकडनं एकच सांगणं आहे की दर्शनाला या, मोरयाचा आशीर्वाद घ्या आणि आपल्या कामाला पुढं जा. बाकी काही नाही, मोरया आहेच आहे ते तुम्हाला जे देतील. श्री जयती गजानन देवता सुप्रसन्नामस्तु शुभम भवतु.